डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्कृष्ट तत्वज्ञ होते असे प्रतिपादन डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दोन ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या या ग्रंथातून त्यांनी सर्वसमावेशक अशी तत्वज्ञानाची मांडणी केली, त्याचा अभ्यास हे केला, तसंच त्यातून काय तत्वज्ञान सांगितलं आहे ते आपणास समजतं असं प्रतिपादन डॉक्टर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं. ते मराठा समाजसेवा मंडळ आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. तर मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना महास्वामी म्हणाले, राधाकृष्णन के बारे में कहा जाता है तो जो भी कहता है उनकी ऊंचाई को किसी शब्दों में कोई आंकलन नहीं कर सकता. इतने बड़े राधाकृष्णन जी समाज कहिए, राजकारण कहिए, इसके अलावा जो दर्शन शास्त्र कहा जाता है, फिलॉसफी, चार्वाक सिद्धांत से लेकर के जैन, बौद्ध, सांख्य, न्याय, मीमांसा, वेदांत, उत्तर मीमांसा, भगवद्गीता, श्रीमद्भागवत, इन सभी के ऊपर जो है बहुत ही अभ्यास करते हुए दो ग्रंथों की रचना उन्होंने की. इंग्लिश में लिखा गया जिसका नाम है इंडियन फिलॉसफी, भारतीय दर्शन, दो वॉल्यूम है. यदि वो दो वॉल्यूम सही तरीके से कोई पढ़ता है तो समझ लेना चाहिए और अन्य दर्शन सिद्धांतों की पढ़ने की कोई आवश्यकता नहीं. इतना सटीक कोई फिलॉसफी के ऊपर कोई ग्रंथ लिखा है तो डॉक्टर राधाकृष्णन लिखते हुए. यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सांगितलं, काही पासआउट होणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, परंतु जे पासआउट होतात आणि पुढे भवितव्यामध्ये त्यांना चाचपडत बसावं लागतं असं न करता मी थोडं शिक्षक दिनी शिक्षकांनाच विनंती करू इच्छितो की या शिक्षक दिनी तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन उद्याच्या देशाचं भवितव्य महाराजांनी आता सांगितलं की तुमच्या हाती आहे. देश कसा घडवायचा, विद्यार्थी कसे घडवायचे, त्यांच्याकडून काम करून कसं घ्यायचं, आणि हल्ली या स्मार्टफोन, व्हॉट्सअप या सगळ्यातून बाजूला काढून विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शेजारी बसलेले विद्यार्थीसुद्धा एकमेकाला बोलत नाहीत, व्हॉट्सअप बघत बसतात, प्रत्येकजण तेच काम करतो आहे. त्यामुळे संवाद कमी झाला, विचाराची देवाणघेवाण कमी झाली. आणि हे सगळं घडत असताना आपण जरी अत्याधुनिक जगाकडे जातो आहे, पण त्या जगाकडे जात असताना पाठीमागची सर्व संस्कृती विसरत चाललो आहे, सगळे बिघडत चालले. कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला समजून घेत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, अशी परिस्थिती ह्या याच्यामध्ये झाली. तर या सगळ्यांचं एकसूत्रितपणा आणून त्यांना सगळ्यांना चांगल्या दिशेला लावणं हे शिक्षकांचं काम आहे. या शिक्षकांनी त्या पद्धतीने तसं काम करावं. ज्यांना पुरस्कार मिळाले ते अतिशय चांगले काम करतायत आणि ज्यांना मिळाले नाही ते करत नाहीत असाही याचा अर्थ नाही, परंतु त्यातल्या त्यात जास्त वेळ काढून त्यांनी मगाशी या मॅडमनी सांगितलं की त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप काम करावं लागतं, तेव्हा पुरस्कार प्राप्त होतो, असं सर्वच शिक्षकांनी करावा. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे हेही म्हणाले, मित्रांनो, एका कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाच्या हस्ते आपला सगळ्यांचा सन्मान झाला. ज्या शिक्षकांचा सन्मान झाला त्या शिक्षकांना शरदचंद्र पवार शिक्षण संकुल आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलामधल्या सगळ्या शिक्षकांना जे सन्मान झाले ते पुरस्कारते आहेत. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कामाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांचा या दोन्ही संस्थेच्या अस्तित्वामध्ये असलेल्या कर्तृत्व कामाचा संस्थेने गौरव करण्याचा निर्णय घेतला. निवड समितीने तुमची निवड केली आणि तुमच्या ह्या निवडीला मी मनापासून नतमस्तक होतो की आपण या सन्मानाला पात्र आहात. तुम्हा सगळ्यांचा सन्मान करताना या संस्थेला मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था खऱ्या अर्थाने गेली 60 वर्ष या शहरात ज्ञानार्जन काम करते.
4,500 विद्यार्थी शिक्षण संस्थेत शिकताय आणि ही संस्था ज्या पूर्वजांनी मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी निर्माण केली. या समारंभात अंजली मचाले, रेणुका पनगंटी, गणेश गुंगे, प्राध्यापक देवेंद्र मद्रे, डॉक्टर सतीश मगाई, श्रीमंत मुद्दे, अमोल मते, दयानंद सोनवणे, सखाराम टोंडपे आदि शिक्षकांचा शिवाजी सावंत, खासदार महास्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर शिवसेना प्रमुख हरिभाऊ चौगुले, शहाजी सुर्वे, मोहन गोरे, नामदेव थोरात, चंद्रकांत येवले, डॉक्टर अनिल बारबोले, सुभाष साळुंके, ॲडव्होकेट दादासाहेब देशमुख, दत्ता भोसले, विनायक पाटील, तानाजी माने, प्रकाश रणदिवे, शुभांगी राठोड, जयश्री साठे आदी उपस्थित होते. प्रारंभी सांस्कृतिक चेअरमन हनुमंतू बेसुळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राध्यापक महेश माने यांनी प्रास्ताविक केलं आणि सूत्रसंचालन सारिका महामुनी यांनी तर आभार चिंतामणी सपाटे यांनी मानलं.